पुण्यामध्ये इंडिपेंडेंट हाऊस हे स्वतः मालकाला विकायचे. आता टायटल तर हेच दिलेलं आहे. बरेचसे लोक कमेंट बॉक्समध्ये विचारतात की कशाला का मालकाला विकायचे एवढ्या चांगल्या एरियामधला हा घर, ही प्रॉपर्टी काय आहे. तर मंडळी एकच उत्तर असणार आहे की हा व्हिडिओ जो आहे तुमच्यासाठी आम्ही बनवलेला आहे. कृपया माहिती घ्या आणि आम्ही तुम्हाला कोड देणार आहे, तो कोड तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा SMS करा. आणि प्रॉपर्टीची खरी माहिती पाहिजे असेल तर या व्हिडिओला स्किप करायचं नाही, संपूर्ण बघायचं. जय महाराष्ट्र, जय जय पुणे. मी कासिम शेख आपले सहर्ष स्वागत करीत आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या रिअल इस्टेटच्या यूट्यूब चॅनलवरती. आणि रिअल इस्टेटच्या आजच्या प्रॉपर्टीच्या व्हिडिओमध्ये मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ प्लीज एक कृपा करा, हा व्हिडिओ संपूर्ण बघा. या प्रॉपर्टीची माहिती तुम्ही आरामशीर आम्हाला पाठवू शकतात, कारण की कोड देणार आहे, नंबर देणार आहे. आता बरेचसे लोक टायटल बघून विचलित होतात, तर विचलित व्हायचं कारणच नाही येत मंडळी. बरेचसे लोक मला कमेंट बॉक्समध्ये पण कमेंट करतात की हा घर कशाला विकायचं आहे, का विकायचंय, काय प्रॉब्लेम आहे मालकाला एवढ्या चांगल्या एरियामध्ये. तर तेच आम्ही साधारणपणे जो टायटल आहे, जी हेडलाईन आहे आणि सब्जेक्ट जो आहे तोच घेतलेला आम्ही, शीर्षक व्हिडिओचे तेच आहे. बघायला गेलं मंडळी तुम्ही बघू शकता बरेचसे चांगले चांगले एरिया डेव्हलप होऊ राहिलेले. ओके. आणि बरेचसे लोकांना आपला जुना घर जो आहे तो सोडून दुसरीकडे शिफ्ट व्हायचं आहे. आणि एक मी एवढं मानत नाही ह्या शास्त्राला बघायला गेलं तर, का मी तसला प्रकार का कवच डोक्यामध्ये बसत नाही. पण काही लोक बोलतात की आयुष्यामध्ये 3 वेळेस जागा बदली करायला पाहिजे, म्हणजे आपला स्थान जो आहे राहण्याचा तो बदली करायला पाहिजे. बरेचसे लोक या कारणामध्ये पण असतात की आयुष्यामध्ये म्हणजे एवढे वर्ष इथं काढले, तेवढे वर्ष तिथं काढू तिथं काढू, तर आयुष्यामधले 3 वेळेस घर चेंज करतात लोक बरेचसे. आता एवढे करोडपती तर नाहीये तो घर ठेवून दुसरा घर खरेदी करायचा, बरोबर ना. तर कसं आहे, मेन मुद्दा हेच आहे की हे घर विकायचंय, दुसरीकडे जायचंय. आता त्यांना काहीतरी पर्सनल प्रॉब्लेम असू शकतो, बरोबर ना, काहीतरी पर्सनल कारण असू शकतो. आता समोरचा आपल्याला बोलणार का, नाही नाही छेछे भूत वगैरे नसतो घरामध्ये. बरेचसे लोक मला कमेंट बॉक्समध्ये विचारतात काय ते घरामध्ये भूत वगैरे आहे का. अरे काय कसलं भूत, अहो माणसंच इकडे तिकडे माणसंच दिसतात, तर भूत कुठून येणार आहे तिकडून. हसायला येतो का की हे जो विषय होता ना, बरेच म्हणजे वारंवार मला हेच लोक विचारायचे ह्याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये, तर असं आहे का तसं आहे का, त्याच प्रश्नांची उत्तरं द्यायला इथं आली. पण म्हणजे एक काम करा बघा, 380 तुमचा फायदा करतो, 380 वाली जागा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा किंवा तुमचा रो हाऊस बनवा. पण वाघोली, सनसवाडी आणि शिखरापूरच्या बाजूला ही 380,000 जागा आहे. ह्याचा कोड तुम्हाला देतो, 380,000 कासारी गाव. ओके, 380,000 कासारी गाव. आणि तुम्हाला सेंड करायचे 9028750499 या आपल्या व्हॉट्सअप नंबरवर. बघा पुन्हा एक सांगतो तुम्हाला, 380,000 कासारी गावाची जागा आणि नंबर आहे 9028750499 या नंबरवरती पाठवा. अजून बरेचसे मी कोड देणार आहे तुम्हाला, तर प्लीज एक रिक्वेस्ट करतो, व्हिडिओ सोडू नका, आलेली संधी जी आहे घालवू नका हातातून. तुम्हाला तुमच्याच आवडीच्या एरियामध्ये आपले पुणे शहराच्या परिसरामध्ये तुम्हाला जागा बोला, घर बोला, इंडिपेंडेंट हाऊस बोला, सगळी माहिती देत राहतो. पण लोक काय होतं माहिती का, लोकांचे विचारच वेगळे काही लोकांचे. आणि काही लोक असे आहे की व्हिडिओला स्किप करून करून बघतात, मेन जे कोड असतात ना ते विसरून जातात. मग नंबरवरती डायरेक्टली कॉल करतात की सर तो व्हिडिओ बघितला तुमचा 5 लाखवाला, तो घर कुठं आहे. अहो ताई दादा,
त्या 5 लाखच्या घराबद्दल सांगितलेलं आहे, काय स्कीम आहे, काय आहे, कुठं आहे, समजी माहिती त्या व्हिडिओ मध्ये दिलेली. दिवसभरातून 3 ते 4 व्हिडिओ आपले पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल वरती अपलोड होतात. आता लोक बघत नाही तर मी काय करणार त्याच्यामध्ये, कारण की लोकांना माझा नंबर पाठ झालेला आहे. आमचे 3-4 नंबर आहे, ते सतत वाजत राहतात. टायटल दिसला तर म्हणणार की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर ही प्रॉपर्टी आलेली आहे, चला ह्यांना फोन करू. पण त्या टायटलच्या पाठीमाग जो व्हिडिओ दडपलेला आहे, एवढं माणसांनी बनवलेलं आहे, तो व्हिडिओ नाही बघणार. मंडळी असं करू नका. मी काय तुम्हाला कुठल्या घराची किंवा कुठल्या प्रॉपर्टीची शूटिंग दाखवत नाही, फक्त मी जागे वगैरेची शूटिंग दाखवतो. बरं, ह्याच्या पाठीमाग कारण आहे आणि हा हे जे माझ्या तोंडामधून निघलं ना, ह्याचं पण तुम्हाला सांगतो. कारण की कमेंट बॉक्समध्ये भरपूर कमेंट येतात, और ढेरो कमेंट येऊन राहिलेले की सर तो 12 लाखाचा घराचा व्हिडिओ तुम्ही का नाही बनवला, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला. तर साहेब दीदी, तो 12 लाखाचा घर आहे आणि पुण्यामध्येच आहे, आणि पुण्यामध्ये 12 लाखाला मला एवढं सांगा तुम्ही, तुमच्या गावाला तरी 12 लाखाला किती स्क्वेअर फीटचं घर भेटतो ते कमेंट बॉक्समध्ये लिहून मला पाठवा. तर हे तर पुण्यामध्ये आहे 12 लाखाला. बघायला गेलं 150 स्क्वेअर फीटची जागा असते, त्याच्यामध्ये 200-225 बांधकाम असतो आणि त्याच्यामध्ये ताई राहती, दादा राहतात, दादा नाईट करून आलेले असन, झोपले असन, घरामध्ये पसारा पण असतो, तो त्या घराचा व्हिडिओ कसा का बनवायचं तुम्हीच सांगा मंडळी. तुमचा पण जुना घर असला असता, तुम्हाला पण विकायचं असलं असतं आणि तुम्ही ते रेंटवर दिलं असतं, तर ते घर शूटिंग करायला योग्य असलं असतं का सांगा. मी बाहेरून थोडीफार बाहेरून शूटिंग करतो आणि त्याचं काहीतरी फोटो वगैरे चिटकवून देतो ह्याच्यामध्ये. बरं मंडळी, अजून एक बघा, अजून एक माझ्याकडे प्रॉपर्टी येऊ राहिलेली. तुम्हाला बोललं ना मी 2-3 प्रॉपर्टीची आज डिटेल देणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तर एक चल, एक 45 लाखाचं घर आहे. बघा, 45 लाखाचं घर आहे, लोन होणार आहे आणि मेन रोड वरतीच आहे. आणि तो घर जो आहे 1500 स्क्वेअर फीटचं घर आहे, टेरिस जो आहे 500 स्क्वेअर फीटचा टेरिस आहे. आणि 45 लाखाला अशी प्रॉपर्टी वारंवार आपल्याला भेटत नाही. बघा, हे 45 लाखाचं घराची पण संधी सोडू नका. पुणे एअरपोर्ट रोड नागपूरचा या एरियामध्ये आहे. बघा, खाली एक हॉल किचन मोठा, बाथरूम टॉयलेट बाथरूम दिलेला आहे. 2-2, 3-3 दरवाजे, एक पुढून दरवाजा, पाठीमागून दरवाजा. आणि जागा खूप चांगली आहे, एरिया खूप प्रसिद्ध एरिया आहे, पुणे एअरपोर्ट रोड नागपूरचा या एरियामध्ये हे 45 लाखाचं घर आहे. तुम्हाला सेंड करायचं आहे 45 लाख नागपूरचा एरिया मधला घर, आणि पाठवून द्यायचं आहे तुम्हाला व्हॉट्सअप वरती मेसेज 9028750499 या नंबर वरती. अहो ताबडतोब SMS करा, तो घर आहे, भाड्याने दिलेला आहे आणि इन्कम जनरेट करून देऊ राहिलेलं, म्हणजे मालकाला पैसे कमवून देऊ राहिलेलं तो घर. संधी सोडायची नाही मंडळी. नवीन नवीन प्रॉपर्टीची माहिती, पुण्याच्या एरियाचे वेगवेगळ्या एरियाच्या प्रॉपर्टीची माहिती साठी तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन घंटीला दाबवा. मी भेटतो तुम्हाला पुढची योग्य माहिती घेऊन पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर. मी कासिम शेख, एवढंच बोलायचं होतं तर भेटतो मी. ओके, जय महाराष्ट्र, जय जय पुणे, धन्यवाद. थोडीफार कॉमेडी करतो चालणार का, कमेंट बॉक्स मध्ये करा मेसेज. ओके, थँक्यू.